ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा गर्दा हिंदुस्थानला आणि बेल आयकॉन प्रेस करा. आज आपण एम आय जी ग्राउंडवरती उभे आहोत आणि आजच एक छोटीशी सेरेमनी झाली वरती. पॅव्हिलियनला माझं नाव देण्यात आलेलं आहे, सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हिलियन. आणि मला काही जण आत्ता विचारत होते की कसं वाटतं, म्हणलं की ज्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला इथनं जायचो शाळेत नेहमी ह्याच रस्त्यावरनं जायचो आणि विचार करायचो की ह्या ग्राउंडवरती मला कधी ना कधीतरी खेळायची संधी मिळायला पाहिजे. आणि मला आठवतं की माझी पहिली टेनिस बॉलची मॅच, रबर बॉलची मॅच प्रॉपर क्रिकेट ग्राउंडवर होती, तर ती या एम आय जी ग्राउंडवरती होती. आणि त्यानंतर सीझन बॉलने शिवाजी पार्कला सुरू झालं. त्याच्या आधी आम्ही आमच्या बिल्डिंगच्या सहवासमध्ये खेळायचो, पण ती एक जर्नी जशी सुरू झाली ती इकडनं मी म्हणेन की पहिल्यांदा मी ह्या ग्राउंडवरती येऊन खेळलो, एका क्रिकेटच्या ग्राउंडवरती येऊन इथे टेनिस बॉलची मॅच खेळलो आणि आज त्याच ग्राउंडवरती पॅव्हिलियनला माझं नाव देण्यात आलेलं आहे. ते फार मला एक इमोशनल मोमेंट आहे आणि मी वरती सांगितलंय सगळ्यांना की ही एक अशी मोमेंट आहे, कारण बऱ्याच ठिकाणी माझे फोटोग्राफ्स लावलेले आहेत किंवा माझं नाव देण्यात आलेलं आहे पॅव्हिलियनला आणि स्टँड्सनं आणि ड्रेसिंग रूम्सना. पण ज्यावेळेला तुम्ही त्या ग्राउंडवरती येता जिथे तुम्ही पहिल्यांदा खेळलात त्या ग्राउंडला नाव देण्यात येतं, तर ते एक इमोशनल मोमेंट आहे. आणि आज आपण इथे टी एम जी एचा कॅम्प जो तेंडुलकर मिडल सेक्स क्रिकेट अकॅडमी त्याचा कॅम्प आहे इथे, तर ह्या कॅम्पमध्ये आम्ही नुसतं क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवत नाही आहोत की बाबा कव्हर ड्राईव्ह कसा मारायचा किंवा फ्लिक कशी करायची, आउट स्विंगर कसा टाकायचा. त्याबरोबर आय थिंक आम्ही काहीतरी मुलांना आणि मुलींना दोघेही आहेत इकडे त्यांना शिकवायला बघतोय जसं राईट व्हॅल्यूज आयुष्यात काय असायला पाहिजेत. आणि माझ्याबरोबर माझ्या आई व्हॅल्यूज शेअर केल्या होत्या, मला शिकवल्या होत्या आणि मला त्या व्हॅल्यूज पुढच्या जनरेशनकडे पास करायला आवडेल. आय थिंक दॅट इज रिअली इम्पॉर्टंट की जर काय समोरचा शॉर्टकट घेऊन त्याच्या व्हॅल्यूज खाली आणतोय तर दॅट शुड नॉट बिकम आपल्याला ते एक रिझन की ना तो पण असा खेळतो म्हणून मी खेळणार असं, मला ते नको आहे, ते मुलांना शिकवायचं आहे. आय थिंक दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. आणि इथे आपल्यामध्ये इनफॅक्ट त्यांना इन्स्पायर करायला जिमायमा पण आलेली आहे जी लहान मुलींना नक्कीच मी त्यांना सांगितलं की तुमचं रोल मॉडेल इकडे येऊन तुमच्यावर पण प्रॅक्टिस करणार आहे, तर दॅट इज एनकरेजिंग कारण मुलांना ऑलवेज कोण ना कोणतरी एक हिरो वर्शिप करायला लागतो आणि प्रत्येकाला लागतं आयुष्यात कुठच्या ना कुठच्या तरी स्टेजला. आय थिंक शी इज हिअर विच इज गोइंग टू बी एक्साइटिंग. आज मुलांबरोबर मला क्रिकेट फील्डवरती चालण्याची संधी मिळते. ज्या ज्या वेळेला क्रिकेट फील्डवरती येतो त्या त्या वेळेला आयदर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स मुलांबरोबर सोडता किंवा काहीतरी मुलांकडून शिकून परत जाता. आणि ॲज आय फर्मली बिलीव्ह की लर्निंग नेवर स्टॉप्स, तुम्ही कुठच्याही स्टेजमध्ये असाल लाईफच्या पण लर्निंग नेवर स्टॉप्स अँड दॅट इज वॉट वी आर हिअर फॉर.